नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे। या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले। पुढचा धोका लक्षात घेऊन जागरूक राहण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं आहे। मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्ह्याचे पोलीस अधिकारी यांच्याशी मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला। कोरोना स्थिती, कोरोना विषाणूचा दुसरा प्रकार आणि त्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाची तयारी आदींबाबत त्यांनी आढावा घेतला। मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी खूप मेहनत घेतली आहे। आता दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही, आर्थिक मेहनत घ्यावी लागेल। ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा। अलगीकरण विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात। हा विषाणू ज्या वेगाने पसरतो त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवावी असे त्यांनी सांगितले। स्थानिक पातळीवर कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होतात का याचा अभ्यास टास्क फोर्समधील डॉक्टरांनी करावा। नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूमुळे उपचाराची पद्धत याबाबत टास्क फोर्सने अभ्यास करावा असे ठाकरे यांनी सांगितलंय। माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत सहव्याधी असलेल्या लोकांच्या राज्यभरातील डेटा माहिती आरोग्य विभागाकडे आहे। स्थानिक आरोग्य यंत्रणेने अशा सहव्याधी रुग्णांशी संपर्क करावा, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची आरोग्यविषयक काळजी घेतानाच त्यांना सतर्क करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलंय। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।